अहो आई, चहा करून ठेवलाय तुमच्यासाठी, घ्या बरं का। सुनबाई, सकाळी सकाळी कुठे गेली होतीस ग? अहो आम्ही की नाही, मॉर्निंग वॉकला गेलो होतो दोघं। म्हणजे कुठे? अगं आई, मॉर्निंग वॉक म्हणजे प्रभात फेरी। प्रभात फेरी? अहो संध्याकाळच्या सर्व शक्ती हे जगतवर जगतपती साई व्हावे, ही भैया कशी अजून उठली नाही, कसली काळ झोप लागली मेलीला। हे जगतवर जगतपती साई व्हावे, सत्तत्वगती आले करा कारणे जे जे काही ब्रह्मांड। आई तिला उठवू नकोस, ती रात्रभर जागली। घरातली कामं कोण करणार? तिचा बाप। तू बघतोस ना, 8 दिवस सगळी कामं करावी लागतात मला, कंटाळा आलाय मला। अगं मग वहिनीला सांग ना, काय फरक पडणार आहे? प्रति, ती कशाला करील? तिच्या मागे काय कमी व्याप आहे तो? अरे बाबा, तिच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते म्हणून 3-4 हजार रुपये दर महिन्याला देतात तिला। 3-4 हजार त्याचा काय उपयोग आहे का आई? त्याच्यापेक्षा तिचा जास्त खर्च नटण्या मुरडण्यात आणि पार्ट्यातच होतो। हे पा भाऊजी, आम्हाला आमचं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं, शिवाय माझे डॅडी यांच्यासाठी मोठा बिझनेसचा प्लॅन आखतायत, त्यामुळे पार्ट्या वगैरे आम्हाला अटेंड कराव्याच लागतात। प्लॅन? बहिणी, तुमचा तो काय प्लॅन आहे तो इतक्या वर्षात कोणालाच कळलेला नाहीये। हे बघ, मोठा उद्योगधंदा सुरू करायचा ना म्हणजे त्यासाठी भरपूर पैसा आणि वेळ द्यावा लागतो, आणि एकदा का स्वतंत्र बिझनेस सुरू केला ना म्हणजे मग मी एक मोठा बिझनेसमॅन होईन, आणि हे माझ्या लताचं स्वप्न आहे। काय स्वप्न झाली पूर्ण या घरात स्वप्न, वाट बघा। हे काय सुनबाई? अगं काल तुला हॉस्पिटल मधून घरी आणलं, लगेच कामाला लागलीस। अगं थोडी विश्रांती घे, तुझ्या नशिबात विश्रांती नाही हेच खरंय। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मामंजी, माझ्या नशिबात काय वाईट आहे, एवढं भरलेलं घर आहे, थोडंफार उन्हं अधिक चालायचंच। बरं तुम्ही बसा, मी चहा ठेवते तुमच्यासाठी, आणि हो तुम्हालाही आंघोळीला पाणी काढते। नाही पाणी मी घेतो, तू एक काम कर, माझा पटापट डबा तयार कर। ओ मग तुम्ही जाऊ नका ना कामाला। का? आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया। नाही मला बरं, तू काळजी करू नकोस। हे बघा, संध्याकाळी येताना तरी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या। सुनबाई, खऱ्या विश्रांतीची गरज तुला आहे। खर तर काल तुझा भाऊ तुला माहेरी नेण्यासाठी आला होता, याची परवानगी घेण्यासाठी थांबला होता, आणि हे साहेब आले तेव्हा शुद्धीतच नव्हते। खरंच मी काल सुद्धा कशी तसं वागायला नको होत। कधी कधी मी असं का वागतो ते माझं मलाच कळत नाही, चुकलंच माझं। ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी सुधाकरांना फोन करून त्यांची माफी मागीन। सुधाकर जी आहेत का? मी चंद्रकांत बोलतोय। हा नमस्कार, आय एम एक्सट्रीमली सॉरी सुधाकर। नाही नाही, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या, काल मी असं विचित्र वागायला नको होतं तुमच्याशी, माझं मलाच कळलं नाही मी असं का वागलो ते। खरं तर मी माफी मागण्यासाठीच फोन केला होता। ठीक आहे, झालं गेलं विसरून जा। नाही हा तुमचं चांगुलपणा झालं, पण आय एम एक्सट्रीमली सॉरी, पुन्हा असं होणार नाही। ओके, मी 1-2 दिवसात भेटून जाईन। ओके। चंद्रकांत, काय झालं तुला? बरं नाही वाटत का? जरा पोट दुखतं, हात दुखतंय का रे? डॉक्टरकडे जायचं का? चल चल चल, याला घेऊन जाऊया आपण। त्या सोनेरी हरणाला पाहिलं आणि रामाजवळ हट्ट धरला की तुम्ही त्या सोनेरी हरणाला पकडून आणा आणि मला त्याची कातडी आणून द्या, मी त्याची चोळी शिवेन। पण आई, राम तर देव होता, मग त्याला कसं कळलं नाही की राक्षस हरिण म्हणून आलाय? अरे रामाने मानवी जन्म घेतला होता, माणसाचं दुर्दैव हे मायावी रूपच माणसाच्या आयुष्यात येत, आपण त्याला फसायचं नसतं।
हसलं तर काय होतं हे दाखवून देण्यासाठीच त्यांनी सीतेचा हट्ट पुरवायचं ठरवलं आणि हरणाचा पाठलाग केला. भाऊजी, तुम्ही असे अचानक? वहिने, दुपारी चंद्रकांतच्या पोटात दुखायला लागलं म्हणून त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय हे सांगायला आलोय तुम्हाला. वहिने, तस घाबरण्यासारखं काही नाहीये, तुम्ही आमच्यावर चला. एक मिनिट, मामनजी, मामनजी. तरी मी त्याला हजार वेळा सांगितलं होतं पीत जाऊ नकोस म्हणून, पण आमचं ऐकणार कोण? बाबा. अहो काय झालं? अगं प्रेमा, एवढं घाबरायला काय झालं? गाण्यात जरा पोटात दुखत होतं म्हणून ऍडमिट केलंय मला, पण आता डॉक्टरने गोळ्या दिल्यात, बरं वाटतंय आता पहिल्यापेक्षा. नवऱ्याला काही झालं की बायकोला काय वाटतं हे कळण्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला हवा. हॅलो. हॅलो डॉक्टर, कशी आहे तब्येत डॉक्टर? आता एक इंजेक्शन देतो म्हणजे पूर्ण बरं वाटेल. डॉक्टर, यांना लवकर बरं वाटेल ना? हो, आणि काळजीचं काही कारण नाही. तुम्ही संध्याकाळी यांना घरी घेऊन जाऊ शकता, फक्त दोन चार दिवस आराम केला म्हणजे झालं. ठीक आहे. आणि हो, एक्सरे काढलेले आहेत, रिपोर्ट्स उद्या येऊन घेऊन जाऊ शकता. टेक केअर. थँक्यू. ओके. घरात सगळे खायला काळ आणि धरणीला भार, सगळ्यांची सरभराई करता करता नाकी नऊ येतात, पण कुणाला काय त्याच? हातात दोन चार हजार टाकले की झाले मोकळे. मी बोलले की माझं तोंड दिसत आणि घरात खाणारी तोंड आठ. सासूबाई, संध्याकाळच्या जेवणासाठी वेगळं काही करू? माझं काळीश शिजून घाल सगळ्यांना, नाहीतरी जळून करपून चाललंय ते. नाही तर असं कर, थोडस विष आणून दे म्हणजे पडते थंड गारली, म्हणजे तुम्ही सगळे मोकळे आपापला कारभार सांभाळायला. आई अगं, ती सरळ विचारते ना, मग असं का बोलतेस तू? मग काय करू? कमाई चार आणे आणि खर्च बारा आणे, त्यातून तुम्ही दोघं नवरा बायको, तुमची दोन मुलं, काय लागत नाही? दुखणं भाणं, औषध पाणी, कपडा लत्ता, त्यातून तू असा आठ दिवस पडलेला, पगार तरी हातात येणार आहे का? आणि रजा सुद्धा सगळी संपली तुझी, आता काय करू मी? तुला माहितीये आई सगळं करते, आता एकदाची फाशी घेते म्हणजे तुम्ही सगळे सुटलात. एकदा माझ्या सुरेशचा धंदा सुरू झाला की मी मोकळी. तू काय तोंड बघत उभी राहिलीस? जा स्वयंपाकाचं बघ, पालकची भाजी निवडतेस आहे, आणि हे बघ थोडं अंड्याचं कालवण कर, जरा ताकतीचं खायला घाल त्याला म्हणजे बळ येईल. जा. माझ्या कर्माची फळं मी भोगतेच आहे.